गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री। जाने वाले
वाले ओ मिया 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 जाने वाले वाले हलादे कसम हलादे कसम फिरिया ननवाले ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मानव हा गणपती बाप्पा मोरया काय झालं मानव कुठे लक्ष तुझं जसे जसे गणपती विसर्जनाचे दिवस पुढे येतात ना तसं तसं तू काहीतरी वेगळंच वागायला लागतोस काही नाही ग काय झालंय हे मानवच एखादं छानस असं भजन गा भजन गजानना श्री गजवदना गजानना श्री गजवदना नमितो आम्ही तव चरणा नमितो आम्ही तव चरणा नमितो आम्ही तव चरणा खरंच मानव खूप सुंदर गायलंस मानव मला ना तुला असंच आवडतो हसणारा आणि सगळ्यांना नेहमी हसवणारा मानव बघ ही जादू माझी नाही आहे ही जादू आहे संगीताची संगीत ही अशी विलक्षण गोष्ट आहे ना जी माणसाचं आयुष्यच आमूलाग्र बदलून टाकते अच्छा म्हणजे आज तू माझा संगीताचा क्लास घेणार आहेस तर काय नाही असं नाही असं नाही आपण जेव्हा गणपतीसाठी साफसफाई करत होतो ना तेव्हा मला ना शाळेतली गाण्यांची वही सापडली त्या वहीतलं हे गाणं आहे आमच्या चव्हाण सरांनी शिकवलेलं हे चव्हाण सर तेच ना रे ज्यांच्या घरी तू दरवर्षी जातोस गुरु पौर्णिमेच्या दिवशी आणि शिक्षक दिनाच्या दिवशी मग जायलाच पाहिजे त्यांनी माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली मानसी तुला सांगतो लहानपणी ना मी हुशार नव्हतो सगळ्या शिक्षकांनी माझी आशा सोडून दिली होती लहानपणी काय आताही वेंडळ असेल मानव हे बघ ना तुला मी रोज सांगते मानव भाजीचं घेऊन बर 2 किलो बटाटे आणि 1 किलो कांदे पण तू काय करतोस 1 किलो बटाटे आणतोस आणि 2 किलो कांदे हस हस तू आता हसतेस पण तेव्हा ना माझ्यावर रडायची वेळ आली होती अगं मला अभ्यास ना काही केलं जमायचंच नाही आई काय म्हणायची माहितीये का कि तू अभ्यास सोडून दे आपण भाजीचं दुकान काढू आणि बाबा काय म्हणायचे ह्याला परीक्षेत मिळालेले भोपळे आपण तिथे विकायला ठेवू अचानक हे भोपळ्याचं पीक बंद होऊन यशाच्या फळाचा सुमधुर असा रसाचा तू आस्वाद कसा घेतलास याचं सगळं श्रेय त्या चव्हाण सरांनाच आहे त्यांनी ना मला सातत्याने गाण्यामध्ये नाटकामध्ये संधी दिली सुरुवातीला ना मला खूप भीती वाटायची दडपण यायचं अपयश सुद्धा आलं पण चव्हाण सरांनी मला प्रत्येक वेळेस सांभाळून घेतलं आणि मग मला जमत गेलं आणि हळूहळू मला परीक्षेत सुद्धा खूप छान गुण मिळायला लागले मानव माहितीये का प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक अशी व्यक्ती असते किंवा शिक्षक जे आपल्या आयुष्याला एक नवा आदर्श देतात हो ना आणि या गुरूंच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही पण गुरु पौर्णिमा शिक्षक दिन अशा वेळेस आपण आवर्जून त्यांच्या घरी जायला हवं त्यांचं सुख दुःख समजून घ्यायला हवं खरंच आहे आणि त्यांच्या डोळ्यातलं समाधान बघून आपल्याला ना आणि प्रयत्न आणि नवीन आव्हानांना तोंड द्यायची हिम्मत येते हो ना आणि तुला माहितीये का आपला भारत देश असा एकमेव देश आहे ज्याला समृद्ध गुरु शिष्य परंपरेचा वारसा लाभलेला आहे आणि पुराण काळापासून आतापर्यंत अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले अमूल्य योगदान दिले
यापैकी अनेक स्वातंत्र्य सैनिक हे शिक्षक होते. आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देखील शिक्षक होते. 5 सप्टेंबर 1888 हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या भारत देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शाळा महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडू मधील तिरुतणी गावात अगदी सामान्य कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांच्या मनात शिक्षणाविषयी प्रचंड ओढ होती. त्यांना पुस्तके वाचायला खूप आवडे. वाचनाचा छंद त्यांनी आयुष्यभर जपला. स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांचे विचार त्यांनी लहान वयातच मुखोद्गत केले होते. सारे विश्व हे शिक्षणाचे माध्यम आहे हा त्यांचा विश्वास होता. शिक्षण हे बुद्धीचा उपयोग करण्याचे साधन आहे या विचाराचा प्रसार त्यांनी देशभर केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक विद्वान शिक्षक तज्ञ होते. विचारवंत लेखक म्हणून ते जगप्रसिद्ध होते. एखादी गोष्ट साध्या सोप्या शब्दात विनोदी पद्धतीने सांगण्यात त्यांचा हातखंड होता. यामुळेच तत्वज्ञानासारखा कठीण विषयही ते अगदी रंजक करून मांडत. नैतिक मूल्य आणि अध्यात्म या दोन्हीचा प्रभाव त्यांच्या विचारांवर दिसून येईल. 1954 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. 1962 साली त्यांनी भारताच्या राष्ट्रपती पदाचा भार स्वीकारला होता. या वर्षापासूनच त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रगत देशासाठी आवश्यक सक्षम नागरिक घडविण्यात शिक्षण महत्वाचा वाटा उचलते हा त्यांचा विचार शिक्षक दिन साजरा करण्याच्या निमित्ताने अधोरेखित करणे हे आपले कर्तव्य आहे. ए मानव ऐक ना, एखादं ना असं गाणं गा की ज्याच्यावर मी नाचू शकेन. हो तू खरोखर नाचणार आहे? हो मी नाचणार. नक्की? नक्की. एरवी तुझ्या तालावर नाचायची जबाबदारी माझ्याकडे असते ना, म्हणून कन्फर्म केलं. मानव काय बोलतोय, ऐकेल ना कोणी? जाऊ दे, बोलत नाही मी तुझ्याशी. अगं मी तुझी गंमत करत होतो. ये, ये. नको, आण दे माझ्याकडे. आता मीच वाजवणार आहे, मीच गाणार आहे आणि मीच नाचणार. ठीक आहे. नक्की? हो हो. बरं, असं गाणं की ज्याच्यावर मी नाचू शकेन. पदर जरा खोचून घेऊया. चल. गणा धावर मना पावर, गणा धावर मना पावर, हे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावर, हे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावर, हे गणा धावर मना पावर. मजा आली मानव, खरच खूप छान गातोस. काही नाही ग, ही सगळी या गणपती बाप्पाची कृपा आहे. आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा सोसायटीतल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घ्यायचो. तेव्हा बक्षीस मिळवणं वगैरे काही उद्देश नसायचा, फक्त उत्साह असायचा. आणि तुला माहिती आहे का की आज नाट्य चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात ही गणेशोत्सवापासूनच झाली आहे. खरंच गणेशोत्सवामुळे कितीतरी असे कलाकार आहेत की ज्यांना व्यासपीठ लाभलंय. भद्रं कर्णे भी शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा. स्थिरैरङ्गैस्तुष्टु वासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ
शांति शांति। त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो। सुरवर पूजित जित दानव कलभ स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ नौमी श्री भगवंतं गणपति मति वरदं वरदंती मुखं सुमुखं सादर मे करदं विपदुदधौतं धौतमलं शमलं शमलं भितमपि ददतं हत पापी शमलं। मूर्तीची उंची मंडप आरास रोषणाई यावर करण्यात आलेला खर्च महाआरत्या या सोबतच या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दलही चर्चा व्हायला हवी। खरंच मी तुझ्या मतांशी 100% सहमत आहे। मानसी कधी नव्हे ती तू माझ्या मताशी सहमत आहेस आणि ती 100%। चला तर मंडळी आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता आजचा सुविचार सांगूया। परिश्रमांची उंची वाढवली की नशिबालाही झुकावंच लागतं। परिवर्तनाला घाबरणारा माणूस डरपोक असतो। तेव्हा संघर्ष करत रहा आणि आयुष्यात परिवर्तन घडवत रहा। पुन्हा भेटूया आपल्या पुढील भागात।
तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या पत्त्यावर. आमचा पत्ता निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुधकर मार्ग वरळी मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. मंडळी पुढील भागात पुन्हा भेटूया आणि म्हणूया गणपती बाप्पा बोलूया.